मराठी महाराष्ट्रच्या परीघ आदर्शाच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. मी संग्राम दनवे आणि आपण मराठी महाराष्ट्रचे विशेष मुलाखतसत्र पाहत आहोत. राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचा एक निकाल लागला आणि ग्रामीण भागातील एक तरुणी उराशी जिद्द बाळगून अभ्यास आणि जिद्दीची मेहनत या सगळ्या जोरावर लोकसेवा आयोगाची परीक्षा पासून अधिकारी झालेले माझ्यासोबत त्यांचे कुटुंबीय आणि स्वतः अधिकारी असलेल्या आहेत. त्यांच्याकडून आपण त्यांचा परिकरसुद्धा जाणून घेणार आहोत. तुमचा परिचय स्वतःला आम्हाला मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांना आणि इतर सगळ्या जे काही प्रेक्षक आहेत किंवा पुढे जाणाऱ्या काही लोकांना प्रेरणादायी असणाऱ्या लोकांना आपला थोडक्यात परिचय द्याल. सर, मी प्रियंका परदेशी, पिंपळनेर, बीड जिल्ह्यातील पिंपळनेर या गावातील. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद माध्यमिक शाळामध्येच झालं इथं पिंपळनेरमध्ये. तसेच 12वीचं शिक्षणही इथेच पिंपळनेर गावी. म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत सर्व शिक्षण माझं गावीच झालेलं आहे. तिथून पुढे मला स्पर्धा परीक्षेची माहिती कळाली आणि तिथून पुढे मग मी स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय. 12वी कुठं झालं होतं? इथे पिंपळनेर गावीच माझं. आणि जिल्हा परिषद शाळा? जिल्हा परिषद शाळा. आपण पाहू शकतो की आजच्या काळामध्ये मराठी शाळा ह्या टिकत नाहीयेत. शाळांची पटसंख्या नसल्यामुळे त्या बंद होतात. मात्र ही सुरुवात आहे आणि ग्रामीण भागातल्या मराठी शाळेमधून पुढे जाऊन लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालेली आहे. मला प्रकर्षाने एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला का वाटलं की आपण एखाद्या या छोट्याशा घरामधून पुढे जाऊन अधिकारी होऊ शकतो? सर, असं अगोदर असं काही नव्हतं. एक नोकरी मिळवण्याचा हा उद्देश होता. पण माझा चुलत भाऊ पण PSI होता पोलीस खात्यात. पोलीस खात्यामध्ये जाण्याची आवड निर्माण झाली, पोलीस खात्यामध्ये जावं असं. पण अगोदर तर फक्त नोकरीचा प्रश्न होता. मग तिथून स्पर्धा परीक्षाची माहिती कळाली आणि त्याच्यामध्ये मग मी पहिल्यांदा PSI ह्या पदीच, म्हणजे माझी प्री तीच पास झाली होती. मग ते पुढे तेच करत करत गेल्यामुळे. कोणत्या साली पास झाली होती? सर, मी 2019 पहिली प्री पास झाले होते. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मेन्स मी क्लिअर नाही होऊ शकले. 2020 मी फायनल पर्यंत होते पण थोड्याफार मार्क्सनी राहिलं फायनलला. मग आता कोणतं वर्ष होतं ज्यामध्ये तुम्ही पास झाला? सर, 2022 ची ऍड आहे आता रिझल्ट लागला. आता कुठला अधिकारी होणार आहात तुम्ही ही लोकसेवा आयोगाची? सर, मी पोलीस उपनिरीक्षक पदी माझी निवड झाली. PSI. गावामध्ये कसं वातावरण सुरुवातीच्या काळामध्ये, आत्ता कसं आहे आणि कसं वाटतंय तुम्हाला? सुरुवातीला म्हणजे मुलींबद्दल थोडी, नाही का, शिक्षणाबद्दल थोडी निगेटिव्ह इमेज असते की कुठं शिकवायचं मुलींना. माझ्या बरोबरीच्या सर्व मुलींचे लग्न झालेले आहेत. त्यांनी 12वी नंतरच गिव्ह अप केलं. पण मला ग्रॅज्युएशन नंतर कळल्यानंतर मी पास झाले पहिली प्री, तेव्हा घरच्यांनी थोडा सपोर्ट केला आणि मग पुढे पास होत गेले. पण तेव्हा गावामध्ये एवढं काही असं, म्हणजे करल एखादी मुलगी अधिकारी होऊ शकते किंवा नोकरीला लागू शकते असं म्हणजे वाटत नव्हतं लोकांना. ग्रामीणच्या क्षेत्रात जर भागात पाहायचं झालं तर आपल्याला 10वी, जसं तुम्ही आताच सांगितलं की 10वी झाल्यानंतर मग लग्न वगैरे करून दिले जातात. घरचा कसा सपोर्ट होता तुम्हाला की जा आता तू नोकरीला लाग, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, कसं होतं सगळं? त्यांना म्हणजे अगोदर एवढं काही नव्हतं होईलच किंवा काय होईल. पण मी म्हणलं होतं की मला करायचंच आहे. मग त्यांना वाटलं तलाठी वगैरे असं काहीतरी थोडंफार करेल, नोकरीला लागेल. त्यांचं एकच होतं की मोठं काय होईल असं काही नाही पण नोकरीला लागेल असं. मग पुढे मी जेव्हा प्री पास झाले, मेन्स पास झाले, मग त्यांचा विश्वास वाढला की ही करू शकते, आणखीन पुढे जाऊ शकते. पण घरच्यांनी फुल सपोर्ट केला. लग्न वगैरेचं कधी मला प्रेशर नाही दिलं, त्यामुळे मी लग्न वगैरेचं प्रेशर नसल्यामुळे आणि त्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी पुढे करू शकले. खरं तर अशा ह्या मोठ्या परीक्षा द्यायच्या झाल्या तर मग महागडे क्लास लागतात, काही ट्रेनिंग सेंटरला जावं लागतं, हे सगळं मिळालंय का तुम्हाला? नाही सर, मी सेल्फ स्टडीज केलेला आहे. मी अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर फार मोठ्याले क्लास संधी तर लाखो रुपये खर्च करावे लागतात. PSI, STI किंवा मग लोकसेवा ह्या सगळ्या परीक्षा देण्यासाठी आता फार पैसेही लागतात. उच्च दर्जाचं शिक्षण असणाऱ्या एखाद्या संस्थेमध्ये जावं लागतं, क्लासेस असतात. हे सगळ्या न मिळवता तुम्हाला कसं मिळालंय? म्हणजे एक प्रेक्षकांना आम्हाला कळेल की बाबा तुम्ही तिथून गेलेला आहात, कुठल्याही प्रकारचा महागडा क्लास लावलेला नाहीये, पैसे कुठे खर्च झाले नाही, थोडेफार पैसे शक्यतो पैसे सेवा काही होतच नाही, मात्र तरी सुद्धा हे कसं मिळवलंय तुम्हाला काय सांगता येईल याबद्दल? सर, कसे प्रॉपर गायडन्स असेल ना कोणाचं, प्रॉपर गायडन्स आणि तुम्हाला सिलेबस ह्या गोष्टी माहीत असेल तर यश लवकर मिळतं. मला थोडा उशीर लागण्याचं कारण हे होतं की मला प्रॉपर गायडन्स नव्हतं. मी माझ्या चुकांमधनं शिकत गेले, चुकले, एक्झाम दिली, त्याच्यात चुकले, परत दुसऱ्या एक्झाम मध्ये शिकले, असं चुकांमधनं स्वतःचे स्वतः शिकत गेले. मग नंतर इंग्लिश
शेवटी शेवटी इंग्लिशची फारच असं वाटत होतं की करायला पाहिजे. मग इंग्लिशचा क्लास केलाय पण असं प्रॉपर मोठा क्लास वगैरे असं काही केलेलं नाहीये. करू होऊ शकतं, विदाऊट क्लासचं पण होऊ शकतं. फक्त असे की प्रॉपर गायडन्स, सिलेबस, बुक्स व्यवस्थित, रेफरन्स बुक्स पाहिजेत, मग होऊ शकतं. म्हणजे क्लास जर आपण अटेंड केला किंवा क्लास जर लावला तर वेळ कमी जातो, कमी वेळामध्ये तुम्ही यशस्वी होत असं काही आहे का? असं काही नाही सर, प्रॉपर नियोजन, प्रॉपर गायडन्स असेल तर असं काही नाही. म्हणजे तुम्हाला क्लास घ्या लावायची गरज नाही, एखादा महागडा क्लास लावायची गरज नाही, तुम्ही तितक्या वेळेमध्ये स्वतः गायडन्स मिळवून किंवा अभ्यासाची कसोटी ह्या सगळ्या करून त्या टप्प्यामध्ये पूर्ण करू शकता. आणि जर खूपच वाटत असेल की नाही, म्हणजे शक्यच नाही, मला नाहीच कळते, मग छोटाफार एखादा क्लास करून घ्यायला त्या विषयाचं काही हरकत नाही. तुमचा हा यशाचा टप्पा 12वीच्या नंतर किती काळामध्ये पूर्ण झालाय? सर ह्याला 7 वर्ष लागले तसे म्हणायला. म्हणजे अगोदर मला असं हेच नव्हतं की हे करायचंय किंवा काय, असं फिक्स 2 वर्ष पहिले काहीच कळलं नाही मला. 2-3 वर्ष पहिले एक बुक्स वाचायचे फक्त, कुठलीही एक्झाम द्यायची असं काही प्रॉपर हे नव्हतं. जेव्हा मी प्री मेन्स 19 ची हे झाले नाही निघाली, त्याच्यानंतर मग मला प्रॉपर कळालं की काय करायला पाहिजे. कुठं करायचा अभ्यास तुम्ही? घरात, बीड, मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी? सर मी बीडलाच अभ्यास करायचे काही दिवस सुरुवातीला, नंतर मग मला अपयश येत गेलं त्याच्यामुळे मग म्हटलं थोडं चेंजेस पाहिजेत, म्हणून मग मी पुण्याला फक्त लायब्ररी लावली आणि अभ्यास केला. आई वडिलांचं काय परिस्थिती आहे, किती भाऊ काय आणि कशी परिस्थिती आहे? आई वडील आणि एक भाऊ आहे, सगळे शेतीच करतात. जेमतेम परिस्थिती आहे? शेती फक्त वेगळा काय व्यवसाय आहे? नाही सर काही नाही, शेतीवरच सगळं अवलंबून आहे. असं काही खूप नाहीये, जेमतेम भागेल एवढं आहे. आई वडिलांचा फार चांगला सपोर्ट राहिलेला आहे, म्हणजे ग्रामीण भागामध्ये तुम्ही सांगितलं आणि सगळ्यांनाच माहित आहे की लग्नाचा फार गळ घातली जाते. आता झालंय बस, झालं अक्षर वर्ग झालं किंवा मग 12वी झाली, आपल्याला आता लग्न करून टाकू, मात्र तुम्हाला फार सूट मिळाली, काय कारण आहे त्याचं? सर सुरुवातीला माझे काही 12वी नंतर इंजिनिअरिंग वगैरेला नंबर लागले होते, तेव्हा त्यांनी नाही म्हणजे पाठवलं नाही किंवा तेव्हा सिच्युएशन नव्हती तशी. मग त्याच्यानंतर मी जेव्हा बीडला राहून परीक्षा पास झाले तेव्हा त्यांना वाटलं की आपण चूक केलेली, आपण पाठवायला पाहिजे होतं आपल्या मुलीला. मग त्याच्या पुढे त्यांनी जो सपोर्ट दिला मला, माझ्या आईचा खूप जास्त याच्यात मोलाचा वाटा होता. तिने काही निगेटिव्ह गोष्टी किंवा काही असेल तर मला कधी माझ्यापर्यंत येऊ दिल्या नाही. माझ्या मग घरी चाललेलं वातावरणाबद्दल? घरी पण असं की गावामध्ये कुणी सपोज लग्नाबद्दल किंवा काही बोलत असेल तर तिने त्या गोष्टी माझ्यापर्यंत येऊ नाही दिल्या. मला अभ्यासाला प्रत्येक वेळी सपोर्टच केला. भावानी कधी असं लग्नाचं प्रेशर वगैरे नाही घातलं, त्याच्यामुळे मी करू शकले ते. आता PSI नंतर पुढे कुठं जायचं, म्हणजे काय आणखी विजन काय आहे? पुढे अभ्यास करायचा आणखीन पुढच्या पोस्ट शक्य का, वेळ मिळू शकतो का? तेवढा मिळेल त्या वेळेत मी करण्याचा प्रयत्न करेलच. त्याच्यामुळे पुढे इच्छा आहे की आणखीन काहीतरी करावं. कधी आहे ट्रेनिंगचा कालावधी कसा असणार? असं आणखीन 4-5 महिन्यांनीच कळेल ते, कारण आणखीन एक बॅच आहे तिथे, ती बाहेर आल्यानंतर आम्हाला पाठवू शकतात. आता भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर बराचसा अनुभव लागला, काय कठीण असतं त्याच्यामध्ये नेमकं? एखादा पॉईंट सांगता येईल तुम्हाला अभ्यासाच्या काळामधला की कुठे काय टर्निंग पॉईंट? जसं आपण म्हणतो की 10वी झाल्यानंतर एक टर्निंग पॉईंट असतो, 12वी झाल्यानंतर एक टर्निंग पॉईंट, त्या काळामध्ये तुम्ही फार जपला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, व्यर्थ वेळ वाया न घालला पाहिजे, काय वेगळं काही आहे का, तुम्हाला काही कळलं का त्याबद्दल? बरोबर आहे सर. प्रीच्या कालावधीत किंवा कुठली प्री असो मेन्स असो, प्रत्येक वेळी सतर्क राहून आपण अभ्यास केला पाहिजे. त्यावेळी नाही म्हणजे विदाऊट नाही गोष्टींमध्ये जास्त वेळ घालवला पाहिजे. अभ्यासाला जास्त महत्व दिलं पाहिजे. किती काळ लागतो म्हणजे किती दिवसातून किती अभ्यास केला पाहिजे? तास, 2 तास, 4 तास? सर ते डिपेंड आहे व्यक्तीवर, म्हणजे तुम्ही किती करता बुद्धिमत्तेवर. तसं तर 7-8 तास केलाच पाहिजे असं मला वाटतं. 7-8 तास केला पाहिजे, मग त्याच्यानंतर तुम्हाला जर एक्स्ट्रा काही करायचं असेल तर, पण 7-8 तास. याच्यानंतरचा प्रवास कसा असेल, सुलभ असेल का? म्हणजे टप्पा एक पार झालाय, PSI झालाय, आता पुढे जायचं असेल तुम्हाला UPSC कडे तर कसं असेल ते? म्हणजे UPSC नाही सर, मी MPSC लाच हे देते, पण राज्यसेवा करण्याची इच्छा आहे. मग प्रयत्न तर करेल पुढे काय होते बघा. विद्यार्थ्यांसाठी भविष्यामध्ये जे तुमच्याकडे बघून आता पुढे जाऊ शकतात किंवा वाटतंय, ग्रामीण भागामध्ये एक पिंपळनेर सारखं एक छोटस गाव आहे, खेडगाव आहे, आणि तिथून तुम्ही विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचा क्लास न लावता एक पल्ला गाठलेला आहे PSI पदाचा, काय सांगाल प्रेक्षकांना आणि जे हू घातलेले म्हणजे ज्यांना वाटतं की आता मी कुठेतरी गेलो पाहिजे, काय सांगाल त्यांच्यासाठी, काही शब्द आहेत तुमच्याकडे? सगळ्यात महत्वाचं कसं सर, ग्रामीण भागातून मुलींना शिकवण्यासाठी प्राधान्यच दिलं जात नाही.
सगळ्यात महत्वाचे, त्यांना 12वी नंतर 10वी नंतर लग्न केले जातात. आई वडिलांनी सगळ्यात महत्वाचे की विश्वास ठेवला पाहिजे मुलींवर आणि त्यांना पुढे शिक्षणासाठी बाहेर पाठवलं पाहिजे. एक तुम्ही चान्स तर देऊन बघा ना मुलींना, मुली काय करतात तुम्ही, आणि लेकरांनी त्यांना दिलाय ना तर त्याचं हे झालं पाहिजे, म्हणजे ते सक्सेसफुली आपण पण कसं पार पाडतो ते महत्वाचं आहे. आणि पुढे जे पण करणार आहेत अभ्यास, त्यांना हे की मेहनत आणि सातत्य ह्या दोन गोष्टीनं आपण यश मिळवू शकतो आणि ते मिळवलं. मग त्यातले त्यात आता तुम्ही सांगितलं की आई वडिलांनी विश्वास ठेवायला पाहिजे, परिस्थिती तशी घडलेली असते, मात्र विद्यार्थ्यांनी कसं वागलं पाहिजे. जसे तुमच्या आई वडिलांकडून तुमच्याकडून तुमच्या अपेक्षा होत्या किंवा मग आई वडिलांना तुमच्याकडून अपेक्षा होत्या, त्या दोघांच्या पूर्ण झाल्या थोडक्यात. पण दोघांना एकमेकांवर विश्वास दाखवावा लागेल आणि तुम्हालाही पात्र ठरावं लागेल विश्वास. या सगळ्या गोष्टी साधी विद्यार्थ्यांना किंवा पुढे जाणाऱ्या काही भावी अधिकाऱ्यांना काही सांगता येईल काय? सर आता जग बदलते, सोशल मीडियाचा वापर वगैरे होतोय, सो आपण आपला जो विश्वास आपल्यावर टाकलेला आहे आपल्या घरच्यांनी त्याला आपण पुरेपूर पात्र ठरायला पाहिजे. मग आई वडील कष्ट करतात, मेहनत करतात, तर मग त्यांचं ते पुढे ठेवून आपण प्रामाणिकपणे मेहनत केली पाहिजे. सोशल मीडिया वगैरे इकडे तिकडे डायव्हर्ट होण्याचे खूप सारे रस्ते आहेत, पण तुम्हाला डायव्हर्ट न होता तुमच्या ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करून अभ्यासावर सातत्याने मेहनत केली पाहिजे. जेव्हा सिलेक्शन झालं तुम्हाला वाटलं की तुम्हाला कळलं की आता मी पीएसआय झालं, कसं वाटलं होतं, काय फिलिंग होतं? छान वाटलं. 19 खूप 20 एक्झामच्या वेळी खूप त्रास झाला होता, झालं नाही तेव्हा. मग आता आई वडिलांना आनंदी बघून खूप छान वाटलं, आनंद वाटला. गावकऱ्यांचं काय होतंय, मी इथलं रिएक्शन काय होतं माहीत झाल्यानंतर कळलं? खूप म्हणजे मला इतके सारे फोन आले की जेव्हा असं असायचं दिवस दिवसभर माझ्या फोनवर एक मेसेज, फोन नाही असायचा, बंद असायचा किंवा यायचा नाही. ऍट अ टाइम ह्या 2-3 दिवसात मला 300-400 फोन मेसेज आले, तर खूप छान वाटलं. गावामधनं पण सर्वांनी सत्कार केले, फोन केले, छान वाटलं. परदेशी काका आहेत, विचारू त्यांच्याकडून काय वाटतंय मुलगी आज पी आय वर्दीत असणार आहे, कसं वाटतं? छान छान कसं वाटतंय वर्दीत असणार आहे मुलगी आता पोलीस झाली? छान वाटते. शेती वगैरे मस्त आहे, तुम्हाला सगळं अपेक्षित प्रमाणे झालंय? हो. धन्यवाद. काय वाटतंय, काही कसं सांगाल आई, काय सांगाल? छान वाटतं, खूप आनंद. तुम्ही फार सूट दिली मुलीला आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या? अपेक्षा आमच्या पूर्ण केल्या आमच्या मुलीने, फार कष्ट केले तिने आमच्या करता, आमची इच्छा पूर्ण केली. आमचे शेतकरी माणसं आहेत, आम्ही शेती मध्ये काम करतो, शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही, मात्र मुलीनं फार पल्ला गाठलाय, फार पल्ला. तिने आमचे फार कष्ट बघून आमचे फार तिने आमची हे ठेवली, फार कष्ट केले. तर आम्ही शेतामध्ये आमची मुलीला इच्छाच होती, कशी कोयचंच आम्हाला, मग आमची इच्छा तिने पूर्ण केली. दुसऱ्या आई वडिलांना काही सांगायचं का तुम्हाला, तुमची जशी मुलगी एक अधिकारी झाली आहे मुलींना शिकवा, असं काही सांगायचं तुम्हाला? सांगायचं ना, मला वाटतं जशी माझी मुलगी शिकली तसे लोकांनी पण अशीच मुलगी शिकावं आणि अशीच बाहेर उभी करावं. मुलींकडून काही अपेक्षा आहेत का दुसऱ्या जशी तुमच्या होत्या? मुलींकडून नाही अपेक्षा, मुलींना बी असं वाटतं का त्यांनी पण शिकावे आणि त्यांनी पण माझ्या मुलीसारखंच आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या, आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करावी अशीच इच्छा आमच्या मुलींनी पूर्ण केली तसे त्यांनी पण करावे. नक्कीच, धन्यवाद. हे परदेशी कुटुंबीय होते आणि मुळामध्ये सांगितलं तर मी सुरुवातीला सांगितलंय आणि ताईंनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचा महागडा क्लास नव्हता, अभ्यास 24 तास अभ्यासच करायचा असं काही नाही, तुमच्या बुद्धिमत्तेवर आहे. वेळोवेळी कुठं तुम्हाला वेळ वायाला घालायचा आहे, कुठं चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ग्रामीण भागात असो, शहरी भागात असो, आपण म्हणतो की मुंबई दिल्लीसारख्या ठिकाणी गेल्यानंतर फार महागडा क्लास लावल्यानंतर, ट्रेनिंग लावल्यानंतर आपल्याला लगेचच साध्य होत आहे, मात्र या सगळ्या गोष्टी अलीकडच्या काळामध्ये फार कठीण बनलेल्या आहेत. पण अशा सगळ्या गोष्टी होत असताना एखाद्या ओरिजिनल अधिकाऱ्या जसं तुमच्यासारखा एखादा अधिकारी पैसे भरून तुमची जागा खाणार असेल तर फार वाईट वाटतं. या सगळ्या गोष्टी करत असताना आणखी काही गोष्टी तुम्हाला सांगाव्या वाटतात की ज्या फार महत्त्वाच्या आहेत, कोणाला आपण सांगितल्या पाहिजेत विद्यार्थ्यांना, आई वडिलांना, काय असतं हे सगळं? सर आता खूप कष्टाने ह्या एक्झाम्स आपण क्लिअर करतो, सो मग हे नाही झालं पाहिजे. जे विद्यार्थी खरं तर ह्या प्रवासातून जातात त्यांचं खरं ते हक्क आहे, तो त्यांना मिळाला पाहिजे. मग तुम्ही श्रीमंत आहात किंवा काही तुमच्या ओळखी आहेत तर त्याच्यामुळे ह्याचा गैरफायदा नाही घेतला पाहिजे, आणि ज्याची खरं ती कुवत आहे किंवा ज्यांचे ती हे आहे त्यांनाच मिळालं पाहिजे असं नाही. अभ्यास करून मिळवल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आनंद वेगळाच असतो, वेगळाच असतो. आपण पाहिलं पूजा केळकरचं, जे पैसे त्यांच्याकडं कोट्यवधी रुपये पैसे होते वाटले ज्या त्या ठिकाणी पैसे वापरले, मात्र या ठिकाणी अभ्यास करून पुढे जाणारे एक
फार यशस्वी असणारे एक विद्यार्थी आणि थेट PSI पदावर त्यांची निवड झाली मराठी महाराष्ट्र आणि तमाम मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांच्या वतीनं आपलं खूप खूप अभिनंदन आणि आपण दिलेल्या वेळेबद्दल सुद्धा आपले आभार मराठी महाराष्ट्र. थँक्यू सो मच. कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधव सह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ.